नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागात याआधीच 40% पदे रिक्त आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव वाढल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा जाणवत होती, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच आरोग्य विभागाने 82 परिचारिकांना पूर्ण सूचना न देता कामावरून कमी केले आहे. या संदर्भात या परिचारिकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांना निवेदन देऊन कामावर परत घेण्याची मागणी केली आहे. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबई पुणे येथील चांगली नोकरी सोडून जिल्ह्यात कोविड रुग्णांना सेवा देण्यासाठी प्राधान्य दिलं, परंतु आरोग्य विभागाने गरज संपताच कामावरून काढून टाकल्याने बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आणली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमी आहे, त्या ठिकाणी आम्हाला कामात सामावून घ्यावे अशी मागणी या परिचारिकांनी केली आहे. या संदर्भात सिव्हिल सर्जन व जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला, तर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सदर परिचारिकांना पुढील काही काळापर्यंत कामावर परत घ्यावे अशा सूचना सिव्हिल सर्जनांना केल्या असल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली आहे. आम्हाला इथे भरती केलं गेलं, पण पुणे मुंबई नाशिक या ठिकाणाहून काही जण आले होते, ते त्यांचा चांगला जॉब सोडून का तर नंदुरबार जिल्हा अप्लाय आपल्या माणसांची सेवा करण्यासाठी ते इथपर्यंत आले, का तर आपल्या जिल्ह्यासाठी आपले लोक आहेत, आपल्या लोकांना सेवा देण्यासाठी ते इथपर्यंत आले. त्यांचं तरी उद्यापासून काहीतरी असेल म्हणून ते इथपर्यंत आले. स्वतःचा त्यांनी तो चांगला जॉब सोडून इथं आले, ठीक आहे इथं आले, पण इथे आल्यानंतर एक महिना झाला, कोणाला 15 दिवस झाले, पूर्ण 15 दिवस झाले, एक महिना झाला, पण पूर्ण पेमेंट पण झालं नाही आणि भत्ता पण नाही आहे. कुठेतरी ॲडजस्टमेंट करावी हीच आमची मागणी आहे. आम्हाला 3 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता आम्हाला, आणि आता आमचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण न झाला. आम्हाला आज मीटिंगला बोलवलं होतं त्यांनी, आणि आज सांगताय की तुम्हाला आज रिलीव करणार आहे. आम्हाला 3 महिने पूर्ण हो पण नाही दिले, आणि जो भत्ता असतो तो भत्तासुद्धा आम्हाला अजून भेटलेला नाही, आणि आम्हाला काय प्राधान्यही नाही भेटलं. मग आम्ही काय करावं, कुठं जावं, काय मागणी काय? दुसरीकडे होतं कामाला, तिथून आम्ही कामं सोडून आम्ही इकडं आलो. कसं आमचा जिल्हा आहे, आम्हाला कधीतरी सहभाग होईल असं करून आम्ही इकडं आलो. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे का आम्हाला तिथे जर नाही ठेवलं तरी आम्हाला आरएच द्या किंवा पीएससी देणार तरी पण चालेल, आम्हाला प्राधान्य पाहिजे असं आमचं म्हणणं. तेव्हा फक्त एसटी कॅटेगरीचे घेतले, बाकी कोणत्याही कॅटेगरीचे घेतले नाही, आणि बाकी जागा निघाल्या नॉन कोविडच्या, त्याच्यात फक्त बाकीच्या घेतल्या, आदिवासी कोणीच घेतल्या. मग आम्ही फक्त घासण्यासाठी एका कोरोनाला फक्त आदिवासींना घेतात, दुसऱ्यांना नाही घेतात. दुसरं काहीतरी निघालं त्याच्यात आदिवासी एक पण नसतो, असं का? अन्याय ना. कोविडमध्ये फक्त आदिवासींना घातात, बाकींना नाही. नॉन कोविडमध्ये मग आदिवासींना घेतच नाही, ते म्हणतात जागा नाही आहे, असं काय? आम्हाला कुठेही ॲडजस्ट करा ना मग तुम्ही. आम्ही कोविडमध्ये काम करतो तर आम्हाला तरी नॉन कोविडमध्ये कुठेतरी करा ना, कोरोना नाही येतं. कोरोना आलं तर आम्ही परत येऊ.